रामकृष्णारी माऊलिया गुरुमध्ये सहर्ष स्वागत। भरपूर मित्रांचे फोन आले की द्राक्ष बागेची पण माहिती द्या, आपली 1.5 एकर द्राक्षाची बाग आहे, मागं पण बोललेलो होतो। आता आपण 8 ते 10 दिवसामध्ये छाटणी घेणार आहे। छाटणीच्या अगोदर बागेचं नियोजन कसं करायचं, छाटणीनंतर बाग कशी करायची, हे आम्ही जे करतो आहे, आम्हाला जो रिझल्ट येतो आहे तो रिझल्ट आम्ही तुम्हाला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हे बघा, बऱ्यापैकी पानं अजून आहेत, ह्यावर्षी पाऊस भरपूर झाला त्यामुळं ओला करता येण्याचं प्रमाण सगळ्यांचं जास्त आहे। बऱ्यापैकी लोकांच्या पानं पूर्ण टोटल गळलेले आहेत। आपली आता जवळपास पानं बघा, अजून पण पानं आहेत। साधारणतः आपण 4 एप्रिलला छाटणी घेतली होती, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, म्हणजे जवळपास 7 महिने झालेले आहेत। 7 महिने झाले, अजून पानं आपली बऱ्यापैकी आहेत। आपण जे काही करतो आहे ते तुम्हाला आपल्या ह्या चॅनलमार्फत दाखवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो आहे। आपले द्राक्ष बागायतदार काही कन्सल्टंट मित्र आहेत, त्यांच्याशीही बोलणं झालं, त्यांना विचारलं की बाबा आपल्या चॅनलसाठी आपण हे करूया का, शेतकऱ्यांच्या ती मदत होईल सगळ्यांना, तर त्यांनी पण आपल्याला सांगितलं की होय आपण करूया। तर आता द्राक्ष बागेची आपण छाटणी जवळपास आज तारीख आहे 3 तारीख आहे, तर आपण 3 ऑक्टोंबर तारीख आहे। आता आपण कशा पद्धतीनं द्राक्षबागेची पुढची हे करायची, त्यानुसार तुम्हाला आता पूर्ण सगळं शेड्यूल कसं करतो आहे आम्ही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न। हे बघा, पूर्ण टोटल असं तण होतं, तणाला बऱ्यापैकी ते मागं आपण दाखवलेल्या पद्धतीनं आपण तणनाशक मारून घेऊन आपण पूर्ण आता बाग स्वच्छ होते। थोड्या दिवसानंतर आता हे पूर्ण रोटर वगैरे मारून सगळं बाग अगदी चांगल्या पोझिशनमध्ये येईल। आता आपण बाग छाटतो आहे 10 ते 11 तारखेच्या आसपास, तर त्यासाठी आपण आता काय करतो आहे ते तुम्हाला सांगणार। आज तारीख 3 आहे, 3 तारखेला आपण ह्याला ती आपली बाग आहे जवळपास 1 एकर 3 गुंठ, म्हणजे जवळपास 1 एकरच आम्ही धरतो आहे, तर 9-5 अंतर आहे आपलं, साधारणतः 970 आसपास झाडं आहेत आपली। तर गेल्या वर्षी आपण ह्यातून 3800 पेटी माल घेतलेला होता, तर ह्यावर्षी बघूया। काड्या पण सगळी लोक जे बघणार आहे ते सांगतात की चांगल्या काड्या झालेल्या आहेत। मग आता ह्यावर्षीचं आपण शेड्यूल कसं करतो आहे ते तुम्हाला दाखवतो आहे, म्हणजे आपण जे काय करतो आहे ते पहिले तर आपण करून त्याच्याबरोबरही तुम्हालाही सांगण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न। एक लक्षात ठेवा की 3 तारखेला आपण सल्फ्युरिक ऍसिड 3 किलो, 7 किंवा 8 तारीख, म्हणजे 4 दिवसाचा गॅप टाकून फॉस्फोरिक ऍसिड 4 किलो, आणि ज्या दिवशी छाटणी करतो आहे त्या छाटणीच्या नंतर 1 किंवा 2 दिवसानंतर किंवा छाटणी दिवशी जर तुम्ही 1 किलो रूट 1 एकर बागेसाठी जर व्यवस्थित एवढं दिलं तर बाग फुटण्यासाठी हे होईल। हे एवढे तिन्ही प्रकार तुम्ही करून, तिन्ही सांगितलेल्या ह्या गोष्टी त्या करून घ्या, नंतर ह्यानंतर जे पुढचे काही काय जे आपल्याला आहेत ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू। ह्या पद्धतीने तुम्ही जर नियोजन केला तर बाग चांगली येते। आता काय झालं की बाग ही सुप्त अवस्थेमध्ये गेलेली आहे, आता आपण त्याला त्याची मुळे जी आहेत ती परत आपल्याला जागृत करायची, त्यासाठी आपण काय करतो की आज 3 तारीख आहे, 3 लिटर सल्फ्युरिक ॲसिड हे ठिबकमार्फत आपण देतो आहे त्याला। आता इथून त्याचं खाद्यान्न चालू होईल बरोबर। आज 3 तारीख म्हटल्यानंतर बघा 4, 5, 6, 7 तारखेच्या आसपास आपण त्याला फॉस्फोरिक ॲसिड 1-4 किलो देतो आहे, परत त्यानंतर 1 किंवा 2 दिवसामध्ये आपण 10 ते 11 तारखेच्या आसपास आपण बाग छाटणार आहे। तर बागाची छाटणी झाल्यानंतर मग आपण त्याला 1 किलो रूट पाण्यामार्फत ठिबकमधून देतो आहे, हे तिन्ही ठिबकमार्फतच देतो आहे। त्यानंतर आपण बेसल डोस कसा टाकायचा ह्यावेळेला आपण आपल्या मित्रांना गाठपडून त्यांच्याशी तुम्हाला लाईव आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की बेसल डोस देताना कसा द्यायचा, शेतीची प्रतवारी कशी आहे, शेतीमध्ये कुठल्यामध्ये काय दिलं पाहिजे, काळं रान असल्यानंतर काय आहे की चुनखड रान असल्यानंतर काय आहे, पांढरीची मातीची रान आहे, म्हणजे रानाचे वेगवेगळे प्रकार, माळांगी रान आहे, त्यामध्ये कुठलं काय दिलं पाहिजे, बेसल डोस कसा टाकलं पाहिजे, शेणखताचं प्रमाण किती दिलं पाहिजे, ह्या पद्धतीनं भरपूर ह्यामध्ये आहे। दावणीसाठी काय केलं पाहिजे, परत करपा, असे भरपूर ह्या बागेला जे रोग असतात त्या रोगाविषयी काय केलं पाहिजे त्याच्याशी आपण तुम्हाला यातून माहिती आटोकाटपणे 100% देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्या माऊली अग्रोवन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांनाही ह्याचा फायदा होईल।